आज 5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, मुंबई महापालिकेकडून विसर्जनाची जय्यत तयारी, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत दिला जाणार बाप्पाला निरोप। नमस्कार, मी सुवर्णा। दुपारचे 4 वाजलेत, बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह बघायला मिळतोय। यावर्षी न्यूज 18 लोकमतनं सुद्धा कार्यालयामध्ये बाप्पा विराजमान केलेले आहेत आणि याच गणरायाची आरती मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते। दर्शन मात्रे मन कामना पूर्ति, जय देव जय देव। सम्भोगर पीतांबर फणीवर वंदना, सरळ सुंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहे सदना, संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय देव। जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति, दर्शन मात्रे मन कामना पूर्ति, जय देव जय देव। लोटांगण बंदी न चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगिन आनंदे पूजन भावे ओवाळी नमने नमः। त्वमेव माता स्मिता त्वमेव त्वमेव बंधु सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव। कायेन वाचा मनसेन्द्रिय वा भूयात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि। अच्युतं केशवं ब्रह्मनारायणं कृष्णामोदरं वासुदेव हरे, श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भज। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मुंबईचे भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मुंबईचा विकास करायचा असं ठरवलंय, पण पप पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जातं असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशा चढलेली आहे असा टोला त्यांनी ट्विटरद्वारे लगावला। ट्वीट काय केलंय आशिष शेलारांनी नजर टाकूया। देशातील सगळ्यात जुनं विशेष आर्थिक क्षेत्र असलेल्या अंधेरीच्या सिप्समध्ये भारत सरकारकडून 200 कोटी खर्च करून विशेष केंद्रीकृत सुविधा उभारण्यात येत असून 5 लाख रोजगार आणि 30,000 कोटींच्या निर्यातीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। नुकतीच त्याची पायाभरणी झाली। बीकेसीत भूमिगत बुलेट ट्रेन टर्मिनस, त्यावर IFSC उभं राहणार आहे, सोबत 7 मेट्रो धावू लागतील। देशाची आर्थिक राजधानी मुंबई आर्थिकदृष्ट्या बलवान होणार आमचं ठरलंय, पण पब पेग आणि पार्टीवाल्या पेंग्विन सेनेला मुंबईतून सगळे गुजरातला जाते असं ध्वनी प्रदूषण करण्याची नशाच चढलेली आहे। आणि थेट सांगतोय, यापुढे कमळाबाई म्हटली तर पेंग्विन सेनेनेच आम्ही उल्लेख करू आणि त्याच्यापेक्षाही भयंकर शब्द आमच्या आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांकडे आहेत। पळता भुई थोडी होईल, तोंड गप्प केली तर वाचाल, एवढं स्पष्ट सांगतो। विशेषतः आमच्या विरोधकांना आणि त्यातील विशेषतः शिवसेनेला, म्हणजे उद्धवजींच्या शिवसेनेला, त्यांच्या डोळ्यात हे अंजन घालणं आवश्यक आहे त्यांच्या, म्हणून मी ही भूमिका मांडली आहे। कुठलीही गोष्ट जनतेसमोर कितीदा खोटं बोलायची त्याची लिमिट आहे। आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींचं सरकार आल्यावर देवेंद्रजींनी प्रमुखतेने निर्णय घेतला, इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर हे मुंबईतच विकसित होईल। पुढची बातमी, मुंबईतल्या वरळी भागात लावलेल्या बॅनरवरून भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। वरळीतल्या एका बसस्टॉपवर भाजपचा बॅनर लावण्यात आला होता, हा बॅनर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फोडला फाडला।
यापूर्वी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बॅनर फाडल्यामुळे आपण हा बॅनर फाडला असं सेना कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पेंग्विनला वरळीत वाढणारे धार्मिक वातावरण असह्य झाले आणि मग काय हिंदुत्वाशी फारकतीचे संकेत देत त्यांनी रात्रीच्या अंधारात चक्क श्री गणेशाचे बॅनर्स फाडले. आपण वरळीमध्ये पाहतो आहोत की अनेक पोस्टर जे तुम्ही लावण्यात आले तुमच्याकडून ते फाडण्यात आलेले आहेत. युवसेनेने रात्री भुरटे काम करतात आणि भुरट्यांवर मी प्रतिक्रिया देत नाही. पुण्यामध्ये उड्डाण पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. पाषाण सूस खिंडीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामना सुरू झालाय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज या पुलाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून या पुलाचं उद्घाटनही करण्यात आलं. दुसरीकडे भाजपकडून या उद्घाटनाला विरोध केला जातोय. अद्याप या पुलाच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडचं काम झालेलं नाही असं सांगत येत्या 9 तारखेपर्यंत संपूर्ण काम केलं जाईल आणि कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होईल असं भाजपकडून सांगण्यात आलंय. गेल्या अनेक दिवसांपासून या पुलाचं काम सुरू होतं. पूल लवकर सुरू करून वाहतूक सुरळीत व्हावी ही मागणी असताना या दोन्ही पक्षांमधील श्रेयवादामुळे स्थानिक नागरिकांना मात्र त्रास सहन करावा लागतोय. दैन्य अजिबात पाणीसाठी ताई आल्या होत्या. समस्त ग्रामस्थांनी या ब्रिजचं उद्घाटन केलंय. ते पण त्यांच्या मागणीनुसार 15 तारखेला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या पुलाचं उद्घाटन होणार होतं. नागरिकांचा वापर होणार होता पण तो एक जवळजवळ 15-20 दिवस लांबल्यामुळं नागरिकांच्या मागणीमुळं या पुलाचं उद्घाटन करण्यात आलं आहे. एकही कोणी म्हणू शकत नाही की 2.5 वर्षात कोविड असू दे लॉकडाऊन असू दे एक तरी काम आपल्या जिल्ह्याचं किंवा राज्याचं खरं तर त्याच्यात अडथळा आलेला आहे. पण गेल्या 2.5 वर्षात ज्यांनी ओरबाडून म्हणजे 50 खोके आणि साम दाम दंड भेद सगळं काय नाही ते ओके करून हे जे सरकार ओरबाडून आणलंय त्या मनाने मग उत्साह फक्त लाल दिव्याचाच होता. 2.5 महिन्यात कामं काय त्या वेगाने चाललं ना म्हणजे ज्या उत्साहानी त्यांनी हे सरकार पाडलं 2.5 महिन्यामध्ये मला फारसं काही काम गाठीभेटी आणि होम व्हिजिट सोडून या सरकारच्या फारशा काही टेलिव्हिजनच्या माध्यमातून तरी दिसत नाही आणि जे काय दौरे पण दिसतात ते 1 किलोमीटरच्या आतले असतात हेही एक नवीन मला कळलेलं आहे. स्थानिक लोक वैतगलेले नाहीये. स्थानिक लोक भाजपच्या बाजूने आहेत. स्थानिक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या ठिकाणी वैतगलेले आहेत. एवढं काम भाजपने या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे कसं काय त्या कामाचं आपल्याला काहीतरी गालबोट लावून श्रेय लाटता येईल याचा प्रयत्न स्थानिक या ठिकाणचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी कारण त्यांचं भवितव्य येणाऱ्या काळामध्ये आधंतरी दिसत असल्यामुळेच त्यांनी राजकीय अस्थिरतेमुळे हे कृत्य केलेलं आहे याचा आम्ही निषेध करतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा लेख त्यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी अजित पवार यांना ट्विट करत टोला लगावलाय. दादा हा शो नाही पहाटेच्या फ्लॉप शो सारखा. हा शोले आहे एव्हरग्रीन ब्लॉकबस्टर सारखा. आणि हो हिंदुत्वाचं तेज आणि विकास कामांच्या ट्रेलरनेच धडकी भरली. पिक्चर अभी बाकी है असं ट्विट श्रीकांत शिंदेंनी केलंय. या ट्विटमधून त्यांनी अजित पवार यांच्या कालच्या टीकेला उत्तर दिलं. ठाकरे गटातील पदाधिकारी आमच्या शिंदे साहेबांबद्दल पातळी सोडून बोलत असतील तर चुन चुन के मारे ड्रॉइंगे असं म्हणत शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा धमकी दिली. काल त्या ठिकाणी पोलीस होते म्हणून काही झालं नाही मात्र पुढच्या वेळेला मोठा राडा होईल असा इशारा त्यांनी ठाकरे गटाला दिला. तो हमारे एकनाथ शिंदे के बारे में बोलते रहते हमारे गट के बारे में बोलते रहते लेकिन हमारी सभ्यता यह है कि आज तक हमने जवाब नहीं दिया. लेकिन यहाँ बुलढाणा में जो हो रहा है कि यहाँ के उनके सेना के लोग पातळी छोड़ कर बात करें लेवल छोड़ के बात करें इसके बाद आज तो राणा बहुत कम हो गया. पुलिस ने सबको रोक लिया. बाहर से बहुत सारे हमारे कार्यकर्ता वहाँ पर खड़े थे. बहुत लेट सबको इन्फॉर्मेशन मिली और उनकी तरफ से जो भाषा बोली जा रही है कि अंदर अगर हम दरवाजा बंद करते तो सबको पीटा देखते. इनको अभी पता नहीं है शिवसेना संजय गायकवाड़ और उनके कार्यकर्ता कितने पागल है. ये
आगे मुर्खी तरह हमारे डसने वाले कार्यकर्ता है ये, अगर खोल जाए तो किसके बाप 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 समझते नहीं। और इसके बाद अगर इन लोगों ने कुछ भानगढ़ करने का प्रयास किया तो चुन चुन के ये लोग मारे जाएंगे, चुन चुन के मारे जाएंगे, गिन गिन के मारे जाएंगे। अब की बार उन्होंने ऐसा करके दिखाना, फिर दिखाएंगे कि हम क्या चीज़ें करके। आपल्या गावरान बोली आणि वागणुकीमुळे सदैव चर्चेत राहणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचा असाच एक भन्नाट किस्सा आज घडला। दानवे पुण्याच्या दौऱ्यावरून पहाटेच जालन्यात दाखल झाले। यावेळी दानवेंना चहाची तलप आली, त्यांनी आपला ताफा थांबवला आणि शहरातील भुकरदेन नाका परिसरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका चहाच्या हातगाडीवर जाऊन चहाचा आस्वाद त्यांनी घेतला। त्यावेळी उपस्थित बॉडीगार्ड पीए आणि कार्यकर्त्यांशी त्यांनी रस्त्यावर उभं राहूनच चाय पे चर्चा केली। न्यूज 18 लोकमतनं यावेळेला बाप्पा विराजमान केलेले आहेत। मनसेचे नेते अमित ठाकरे या ठिकाणी आलेले आहेत आणि ते त्यांनी काही क्षणापूर्वीच बाप्पाचं दर्शन घेतलं। ही थेट दृश्य अमित ठाकरे यांचं स्वागत करताना न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील अमित ठाकरेंना यावेळेला होम प्रमोशन पण मिळाले, ते बाबा झालेले आहेत आणि आजच त्यांनी मुंबईच्या वेगवेगळ्या बाप्पांचं दर्शन घेतलं। अमित ठाकरे हे न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आलेले होते आणि अमित ठाकरेंच्या हस्ते बाप्पाची आरती देखील झाली। मावळ तालुक्यामध्ये दुपत्या जनावरांना लंपी रोगाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती आहे। तालुक्यातील उर्से गावात जनावरांना लंपी रोग झालाय। या रोगाची साथ पसरू नये यासाठी जनावरांना संसर्ग केंद्रापासून 10 किलोमीटरचा परिसर बाधित क्षेत्र म्हणून जिल्हा प्रशासनानं घोषित केलाय। लंपी हा जनावरांना होणारा त्वचा रोग असून तो संसर्गजन्य आहे। या रोगामुळे जनावरांच्या अंगावर गाठी होऊन त्यांची दूध देण्याची क्षमता कमी होते। या अनुषंगानं मावळात जनावरांची मोठी खरेदी विक्री वाहतूक बाजार बैलगाडा शर्यती प्रदर्शन याला पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंध घालण्यात आलेला आहे। मावळमधली ही दृश्य आहेत। पुढच्या सूचना मिळेपर्यंत आदेश मिळेपर्यंत बैलगाडा शर्यती असतील, जनावरांचे बाजार असतील ते भरवण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। कारण वेगवेगळ्या शहरांमध्ये जनावरांना लंपी आजार झालाय हे समोर येत आहे। दुकानांवर मराठी नामफलक लावण्याचा अध्यादेश राज्य सरकारनं काढला आहे। या निर्णयाची अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या कामगार आयुक्तालयातील दुकान निरीक्षकांचे कारवाईचे अधिकार मात्र गोठवण्यात आले। त्यांना केवळ जनजागृती करण्यास सांगण्यात आल्यानं हा अध्यादेश कागदावरच उरलाय। यावर आता मनसेनं कोर्टात दाद मागण्याचा इशारा दिलाय। राज्य सरकारने अध्यादेशात सुधारणा करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। परतीच्या पावसात मनसोक्त भिजत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सव साजरा केला। कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री स्कूलमध्ये हा चिखल महोत्सव साजरा करण्यात आला। मातीशी नाळ जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांकरता पर्वणी ठरला। विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही या महोत्सवात गाण्यावर ठेका धरला। गणेशोत्सव सुरू आहे, आज गौरींना नैवेद्य दाखवण्यात आला। या सगळ्या विषयीच्या बातम्या बघूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुंबईतल्या गणपतीच्या दर्शनाकरता बाहेर पडले होते। पहिल्यांदाच त्यांनी परळ इथल्या नरेपाकच्या गणपतीचं दर्शन घेतलं, त्यानंतर गणेश गल्लीतल्या मुंबईच्या राजाचं त्यांनी दर्शन घेतलं, यानंतर लालबागच्या राजाचं दर्शन त्यांनी घेतलं। ते सपत्नीक दर्शनाकरता बाहेर पडलेले होते, शर्मिलाताई पण त्यांच्यासोबत होत्या। या दोघांनी तेजुगायाचं देखील दर्शन घेतलं आणि चिंचपोकीच्या चिंतामणीचं सुद्धा दर्शन त्यांनी घेतलं। म्हणजे परळला नरेपार्कचा राजा त्याचं दर्शन घेतल्यानंतर सलग त्याच रोडनी त्याच रस्त्याने पुढे जात गणेश गल्ली, मग लालबागचा राजा, मग तेजू काय
तेजू काया मग चिंतामणी चिंचपोकळीचा अशा सगळ्या बाप्पाचं दर्शन आज राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंनी घेतलं. गणेशोत्सव म्हटलं की देखावा आलाच आणि रायगडचा जर देखावा असेल तर क्या बात. शिवकालीन रायगडाच्या राजसदरेच्या आणि मेघडंबरीचा देखावा गिरगाव इथल्या शंकर ससाणे यांनी साकारलेला आहे. अप्रतिम असा देखावा आहे, आपण त्याचीच एक झलक बघूया. तर कोल्हापुरातल्या मुरगुड इथल्या ओमकार पोद्दार यांनी यावर्षी गड संवर्धनाचा संदेश देणारा देखावा केलाय. पन्हाळा आणि विशालगडाच्या दुरवस्थेकडे या देखाव्याच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून सिद्धी जोहरच्या वेढ्यातून सुटल्यानंतर घडलेल्या पन्हाळा पावनखिंड रणसंग्राम हा या देखाव्यातून मांडण्यात आलाय. याद्वारे मावळ्यांनी जीव उवाळून टाकलेले हे गडकिल्ले जपावेत अशी आर्त हाक घरगुती देखाव्यातून देण्यात आली आहे. मध्यंतरी गुवाहाटीमध्ये रंगलेल्या सत्तांतर नाट्य चक्क घरगुती गणपतीच्या आराशीमध्ये बघायला मिळत आहे. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या काय झाडी काय डोंगार काय हाटील या डायलॉगमुळे वर्ल्ड फेमस झालेल्या गुवाहाटीतल्या हॉटेल रेडिसन ब्लूचा देखावा एका तरुणानं आपल्या गणपती बाप्पासमोर साकारलेला आहे. गुवाहाटी सुरत परत असतील काय झाडी काय डोंगर शहाजी बापूंचा विषय सगळा मी या डेकोरेशनमध्ये एक छोटासा असा प्रयत्न दाखवण्याचा केलेला आहे. या गणेशोत्सवात देखावे आकर्षकच ठरतात. देहूत बैलगाडा शर्यतीचा देखावा साकारण्यात आलाय. देखाव्याला गणेश भक्तांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. गणेशोत्सवात बैलगाडा शर्यतीचा हलता देखावा साकारण्यात आलाय. देहू गावातील अमित घेनन यांनी 12 फूट लांबीचा हा देखावा साकारण्याकरता प्रचंड मेहनत घेतली. माती भुसा झाडाची साल लाकड आणि कागदांचा वापर करून बैलगाडा शर्यतीचा देखावा सुसाट सुटला. आणि हा देखावा तयार करण्याकरता किती खर्च आला असेल याचा तुम्ही अंदाज लावू शकत नाही. अमितनं अवघ्या 1800 रुपयात देखावा तयार करण्याची किमया केली आहे. आमच्या 6 महिन्यापूर्वी बैलगाडा शर्यत चालू झाली. यामध्ये आमच्या मावळ तालुक्याचे कार्य सम्राट आमदार सुनाना शेळके असतील, शिरूर रावेलीचे खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे असतील यांच्या माध्यमातून आज बैलगाडा शर्यत चालू झाली आहे. आणि हा देखावा करण्यामागचं एकच कारण आहे की खिलारची जी आपण संगोपन करतो खिलार बैलाची प्रवृत्ती ही जी तिचा नाश होत चाललाय तर ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून हा देखावा करण्याचा आमचा त्या मागचा उद्देश आहे. बैलगाडा शर्यतीचा हा देखावा गावकऱ्यांच्या पसंतीस पडतोय. आणि आता जो देखावा ऍक्च्युली म्हणत होते करायचं मी पहिल्यांदाच बघितला आणि अक्षरशः खूप आनंद झालाय हे पाहून. अक्षरशः बैल हा जिवाळ्याचा प्रश्न जसं तुम्ही सांगितलं तो तर आहे आणि मारहाण जी वगैरे काय ती असा प्रकार होत नाही जो सांभाळतो. बैलगाडा शर्यत चालू झाली ना हेच खूप महत्वाचं आहे कारण की ह्यामुळं जो शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आहे ना तो सगळ्यांना बघायला मिळतो. गणेशोत्सवात देखावे सादर करण्याची संधी मिळत असल्यानं अनेकांना त्यांचे गुण सादर करता येतात. कला गुणांना वाव मिळतो. गणेश दुडम सह ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत मावळ. एक महत्त्वाची बातमी या घडीला आपल्यापर्यंत पोहोचते, ही ब्रेकिंग न्यूज काय आहे आपण बघूया. बातमी आहे सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू झालेला या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झालेला आहे. पालघर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. मिस्त्री हे टाटा समूहाचे प्रमुख होते. 2019 मध्ये त्यांना प्रमुख पद देण्यात आलेलं होतं. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झालेला आहे ही या घडीला एक मोठी बातमी येते.
सायरस मेस्त्री यांच्या मृत्यूची बातमी येते. पालघरच्या चारोटी भागात अपघातात त्यांचं निधन झालेलं आहे. ही उद्योग जगताला हादरवून टाकणारी बातमी आहे. सगळ्यात मोठी बातमी सायरस मिस्त्रींचा अपघाती मृत्यू झालेला आहे. पालघर पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे. मिस्त्री सध्या टाटा समूहाचे प्रमुख म्हणून काम करत होते. आमचे प्रतिनिधी विजय राऊत यांना अधिक विचारूया. विजय, काय अधिक माहिती मिळतीये? नक्कीच, हा अपघात जो आहे तो साधारणपणे 3:30 वाजता घडलेला अपघात आहे. सूर्या नदीवरती हा अपघात घडला. चारोटीच्या जवळ आसपास ही जी सूर्या नदी आहे तिथे अपघात घडलेला आहे. त्यांच्या गाडीमध्ये दोघ जण जे होते, म्हणजे टोटल 4 जण होते, 4 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाल्याची बातमी जी आहे ती उघड झालेली आहे. आणि दोघ जण जे आहेत ते गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावरती कासवकर जिल्हा रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. परंतु जी ती गाडी जी होती त्या गाडीचा अपघात जो आहे तो खड्ड्यामुळे झालाय. घातपात आहे हा देखील या ठिकाणी संशय व्यक्त जो आहे तो करण्यात येतोय. आणि तपास जे आहे ते पालघर पोलीस आणि कासा पोलीस जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अधिक काही पोलिसांकडून माहिती मिळाली आहे नेमका हा अपघात कुठे झाला, कसा झाला, गाडी म्हणजे अपघात होण्याचं कारण काय, या सगळ्याविषयी काही कळू शकलंय? नक्कीच, आपण जर पाहिलं तर मुंबई अहमदाबाद हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि मोठ्या प्रमाणात ज्या ह्या रस्त्यावरती खड्डे पडलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि पाऊस देखील आज ह्या भागामध्ये पडताना आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु हा अपघात जो आहे तो सूर्या नदीवरती जो चारोटी ब्रिज आहे त्या ठिकाणी हा अपघात घडलेला आहे. अपघात स्थळ आहे त्या ठिकाणचं. दोघ जणांचे या ठिकाणी मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती स्पष्ट झालेली आहे. आणि दोघ जण जे आहेत ते गंभीर जखमी झालेले आहेत. हा नेमका घातपात आहे का अपघात आहे ह्याचा तपास जो आहे पालघर पोलीस आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. बर, सायरस मिस्त्री या अपघातामध्ये त्यांचं निधन झालंय याच्याविषयीची माहिती पोलिसांनी कधी दिली? अपघात झाल्यानंतर लगेच लक्षात आलं होतं का? पोलिसांनी काही अधिक सांगितलेलं आहे का? आणि आता पुढे काय नेमकी प्रक्रिया सुरू आहे? आपण जर बघितलं तर सायरस मिस्त्रीच्या गाडींचा ज्यावेळेस अपघात घडला होता त्यावेळेस काहीच माहिती नव्हती. फक्त अपघात घडला ही माहिती जी प्राथमिक माहिती जी आहे ते समोर आली होती. त्यानंतर घटनास्थळी महामार्ग पोलीस त्या ठिकाणी पोहोचलं होतं आणि ज्यानंतर जवळपास पाऊण तास अर्धा समजा त्यांची ओळख पटली आणि ओळख पटल्यानंतर ही मिस्त्री यांचं निधन झालं अशी माहिती जी आहे ती समोर येत होती. परंतु ज्यावेळेस ओळख पटली त्यावेळेस ही कन्फर्म माहिती जी आहे ती आपल्याला काटा पोलिसांकडून देण्यात आलेली आहे. नक्की, धन्यवाद विजय माहिती दिल्याबद्दल. एक महत्त्वाची बातमी आहे, उद्योग जगताला हादरवून टाकणारी ही बातमी नक्कीच म्हणता येईल. सायरस मिस्त्री यांचा मृत्यू झालेला आहे, अपघातात त्यांचा मृत्यू झाला आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. रायगड जिल्ह्यात घरोघरी गौराईचं आगमन झालंय. तेरड्याच्या गौराई आणल्यानंतर त्यांना वस्त्रालंकाराचा साज शृंगार चढवण्यात आलाय. एकत्र येऊन गणपती आणि गौरीसाठी बाल्या डान्स करत महिलांनी जागरण केलंय. गौराईच्या आगमनाने महिला वर्गात उत्साहाचं वातावरण आहे. सैन्य दलात गनर रेजिमेंट तर्फे लेझी नृत्यासह बाप्पाची भव्य मिरवणूक आणि महाआरती करण्यात आली. बॉम्बे चौपाटी ही नवीन संकल्पना घेऊन महाराष्ट्रातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांसाठी गिफ्ट हाऊस बनवण्यात आलं होतं. कोकणातही गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतोय. रत्नागिरीत बाप्पाच्या उत्सवात जाखडी नृत्याची परंपरा आजही जपली जाते. मालगुंड गावातील धावडेवाडीतील कलाकारांनी जाखडी नृत्य सादर केलंय. पालघरमधील पश्चिम किनारपट्टीवरील गावांचा वाढवण या प्रस्तावित बंदराला विरोध आहे. अशात एडवण इथल्या ग्रामस्थांनी वाढवण बंदराविरोधात लढण्याची सामूहिक शपथ गणपती बाप्पा आणि गौराई मातेसमोर घेतली. यात महिलांसह विद्यार्थ्यांचाही मोठा सहभाग दिसून आला. अकलूजमध्ये गौराईचं कारमधून आगमन झालंय. लाडक्या गौराईचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. देशमुख परिवाराने आकर्षक सजावट केली असून सीट बेल्ट लावलेल्या गौराईद्वारे वाहतूक नियमांची जनजागृती करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्याच्या काही भागात रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला, त्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचलं होतं. ओढे नाले तुडुंब भरून वाहत असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. कणगाव परिसरातही मोठा पाऊस झाला. ऐन गणेशोत्सवात मुसळधार पाऊस झाल्यानं नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यवतमाळमध्ये मुसळधार पाऊस झाला असून महागाव तालुक्याला पावसानं झोडपून काढलंय. यामुळे शेतातील कापूस सोयाबीनच्या पिकात पाणी साचलं असून बळीराजाची चिंता वाढली आहे. परतीच्या प्रवासात मनसोक्त भिजत शाळेच्या विद्यार्थ्यांनी चिखल महोत्सव साजरा केलाय. कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील धामोड इथल्या सह्याद्री स्कूलमध्ये हा चिखल महोत्सव साजरा झाला. मातीशी नाळ जोडणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच ठरला. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही या महोत्सवात गाण्यावर ठेका धरला होता. बारामती तालुक्यातील करंजे येथे मुसळधार पाऊस झाल्यानं सोमेश्वर मंदिर परिसरातील तलाव भरलाय. गाळ काढल्यानं या तळ्यातील पाणी साठ्यात वाढ झाली असून याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. जायकवाडी धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीवर बुलडीनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. नागपूरमधील संती गणेश मंडळाला 65 वर्षांचा इतिहास आहे. आपल्या आकर्षक देखाव्यासह सामाजिक कार्यकर्ता हे गणेश मंडळ प्रसिद्ध आहे. यावर्षी या मंडळानं वृंदावनच्या बाके बिहारी मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. केवळ धार्मिक देखावा सादर न करता हे मंडळ दर्शनाकरता येणाऱ्या भाविकांना कोरोना लसीचा बूस्टर डोस सुद्धा मोफत देत आहे आणि आरोग्याबाबतही जनजागृती करत आहे. हे आहे नागपूरच्या महल भागातील संती गणेशोत्सव मंडळ. त्यांच्या गणेशोत्सवात काळानुरूप बदल करत आलाय. मागच्या काही वर्षात या मंडळानं देशातील मोठमोठ्या मंदिरांचे आकर्षक देखावे साकारले आहेत. यंदा वृंदावनच्या बाके बिहारी यांच्या मंदिराची प्रतिकृती संती गणेश मंडळानं साकारली आहे. मंदिर परिसरातील सभा मंडप अशी सगळ्याचीच हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात आली आहे. 2022 आम्ही नागपूरकरांसाठी गणपती उत्सवाच्या माध्यमातून जे देशामध्ये प्रसिद्ध असं बाके बिहारीचं मंदिर आहे वृंदावनमध्ये, त्या वृंदावनच्या बाके बिहारी मंदिराची साक्षात प्रतिकृती, साक्षात रेप्लिका आम्ही नागपुरात साकारण्याचा प्रयत्न केला. जवळपास 5,000 फुटांमध्ये आम्ही हे मंदिर या ठिकाणी साकारलं. केवळ देखावाच नव्हे तर सामाजिक भान जपण्याचंही काम यावर्षी संती गणेश मंडळानं केलंय. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोरोनाचा बूस्टर डोस घेतला की नाही याची विचारपूसही केली जाते. इतकंच नाही तर मंडळातच मोफत बूस्टर डोसही दिला जातोय. मंडळाच्या या उपक्रमाने भाविक आनंदून गेलेत. मी वयोवृद्ध आहे, मला थोडं वॅक्सिनसाठी खूप लांब पडत होतं. हे मंडळ जवळ असल्याकरताने मी इथे वॅक्सिन घेण्यासाठी आलो. कोणता डोस घेतला तुम्ही? बूस्टर डोस घेतला. टिळकांनी समाजात एकता, राष्ट्रीयता, प्रेम, बंधुभाव निर्माण व्हावा या उद्देशानं गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. आज महाराष्ट्रात गणेशोत्सवाला भव्य स्वरूप आलंय. पण भव्यतेतही सामाजिक कार्य करत संती मंडळासारखी गणेश मंडळ लक्षवेधी ठरतायत. तुषार कोहळेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत, नागपूर. या सगळ्या घडामोडींचं बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. पहा फक्त News 18 लोकमत.